नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एवढं स्वागत। मित्रांनो, आपण पाहतोय की होळी महोत्सव सुरू आहे आणि आतापर्यंत आपण 3 ते 4 व्हिडिओ पाहिल्या की पहिल्यांदा पाहिलं आपण हडकुलं आणली, त्याचनंतर आपण पाहिलं आमच्या घरी झालं भरभराचं आगमन, त्यानंतर आपण पाहिलं की हो मोठा जो होळी होती तोही आणि पालखीचं सहानेवरती गेली ती पाहिलं आपण, त्यानंतर सहानेवरून पालखी घरी आली ते सुद्धा पाहिलं। आणि मित्रांनो, आता एक कार्यक्रम आहे तो आज आमच्या गावामध्ये होणार आहे, धुलीवंदनशी होतो, तो कार्यक्रम म्हणजे बावला बावलीचं लग्न। आणि हा कार्यक्रम गावातील मुली आयोजन करतात आणि त्यांना सर्व महिला व पुरुष ग्रामस्थ सहकार्य करत असतात। तर मित्रांनो, आज आपण हा बावला बावलीचा कार्यक्रम कसा असतो, बावला बावलीचा लग्नाचा कार्यक्रम, तो आपण पाहणार आहोत। आता मी तिकडे जायला निघतो आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे आमच्या गोडेघर गावामध्ये कशाप्रकारे होळी महोत्सव साजरा होतात आणि कार्यक्रम कसे साजरे जातात, त्याच्यातील हा बावला बावलीचा लग्नाचा कार्यक्रम। तर चला मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये कोणतेही स्टॉप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जाऊया आता तिकडे समाज मंदिरामध्ये। आपला जो नवरा आहे त्याचं नाव आहे पुष्पराज आणि मुलीचं नाव आहे श्रीवल्ली। तर त्यांचा विवाह सोहळा आहे, तर आपण आता तिकडे जाणार, जाऊया तिकडे काय तयारी केली जाते। तर चला निघूया आपण तिकडे समाज मंदिरामध्ये जायला। तर मित्रांनो बघा, आता आपण समाज मंदिरामध्ये आलेलो जिथे आपला नवरदेव आहे आणि इथून आपण निघणार आहोत लग्नासाठी नवरदेव घेऊन। मित्रांनो, आपण पाहतोय बघा, आता नवरदेव जानवशावरती बसलेला आहे बघा इकडे, आणि इथे काही विधी असतात त्या आता होणार आहेत, ज्यामध्ये रुखवात असेल किंवा वालसण्याची वटी असेल या सर्व इथून ह्या विधी होणार आहेत लग्नाच्या आधी ज्या होतात त्या। बघा सर्व वऱ्हाडी मंडळी आहेत, करवले आहेत इकडे सर्व। मित्रांनो, आता आपण इकडे आलो आहेत नवरीच्या घरी आलो आहेत बघा, इकडच्या आता विधी आपण पाहणार आहोत। आपण रुखवात नेण्यासाठी इकडे आलेलो आहेत नवरीच्या घरी। इथे बघा, इथे विवाह संपन्न होणार आहे बघा, इथे सुद्धा लिहिलेलं आहे की श्रीवल्ली आणि पुष्पराज यांचा शुभ विवाह। मित्रांनो, आपण पाहतोय बघा, जशाप्रमाणे लग्नाची विधी त्याप्रमाणे आताही रुखवात घेऊन निघाले आहेत मंडळी सर्व नवरीकडून नवरदेवाकडे, जिथे नवरदेव जानवशा बसा तिकडे निघाले सर्व। आपण पाहतोय बघा, thank you।
दाखवत असायला मित्रांनो, आता आपण पाहतोय बघा, रुखवात घेऊन आलेली आहे मंडळ नवरीकडून. आता पुन्हा ही वालसनीची वरती जी आहे ती घेऊन पुन्हा निघाल्यात नवरीकडे सर्व मंडळी. आपण पाहतोय मित्रांनो. आता पाहतोय की नवरदेव लग्नासाठी आता नवरीच्या मंडपाजवळ आलेला आहे. बघा आपण पाहतोय, थोड्याच वेळामध्ये लग्नाचा सुद्धा सुद्धा होणार आहे. Yeah.
मित्रांनो, आता लग्न सोहळा पार पडला आणि आता वरात निघालेली आहे नवऱ्याच्या घरी येण्यासाठी. आपण पाहतोय बघा. Thank you.
साडेबारा एक वाजायला आलेला आहे आणि लग्न सोहळा हा पार पडलेला आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे आमच्या गावामध्ये बावला बावडीचा लग्न सोहळा पार साजरा केला जातो. जे लग्नाचे विधी असतात त्याचप्रमाणे सर्व विधी हे केले जातात. नवरा लग्नासाठी तयार करणे, त्याचप्रमाणे जे रुपवात असेल किंवा जे वारसणीची वटी असेल किंवा जे नंतर जे वरात वगैरे असेल ते सर्व अगदी आपल्या लग्नाप्रमाणे सर्व विधी केले जातात. आपण ते पाहिलं मित्रांनो. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहता तुमचा आभार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलचे नवीन असतात आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे आपल्या चॅनल नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि आपल्या या होळी महोत्सवाचा आनंद तुम्हाला घेता येईल. तर चला मित्रांनो थांबूया इथे आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. धन्यवाद.